प्रत्यक्ष आपली बैठक आज होणार आहे त्या ठिकाणी मांडा पक्षाचा अंतर्गत व्हा तुम्ही चव्हाट्यावर आणू नका अशी कळकळीची सर्वांना विनंती आहे. काय अडचण आहे तुमची? बोला. आम्ही जसं आमच्या पदाधिकाऱ्यांचे निवडी झाले जिल्हा प्रमुखांची आता त्यांची समन्वय नसून कारण त्यांची पक्षविरोधी भूमिका आहे आणि ज्या व्यक्तींना पक्षातून हाकलपट्टी केलेली आहे त्या व्यक्तींशी अगदी समन्वय ठेवून काय म्हणे पक्षद्रोही काम केलेलं आहे आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता काय म्हणतं कार्य चालू आहे हे गला चलो रे असा आमचा नारा आहे आणि असंच चालत राहिलं तर युवासेने पूर्ण आमची युवासेनेच्या टीमच्या पूर्ण संपुष्टात येईल त्यासाठी आम्ही हा सगळा विरोध करत आहोत आणि आमच्या युवासेना एकट्या पदाधिकारी नसून संपूर्ण उपस्थित जेवढेही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून हा सर्वांचा निषेध आहे. काय अडचण आहे नेमकी? काय पदाधिकारी मनीष काळजेंच्या विरोधात आज आपण घोषणाबाजी केलेली आहे नेमकी काय अडचण आहे? कशा पद्धतीनं काय त्रास होतोय तुम्हाला? आज शिवसेना जिल्हा प्रमुख व सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी निवडी होऊन साधारणतः 2.5 वर्ष लोटला आहे पण 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं आजपर्यंत शिवसेनेची घोडदौड चालत राहिली ज्या पद्धतीनं शिवसेना ही आपलं शिवसेना ही युवासेना म्हणून ज्या पद्धतीनं काम करत होती शिवसेनेसोबत आणि ज्या पद्धतीनं म्हणजे शिवसेनेसाठी युवासैनिकांचा आधार होता तो आज कुठेतरी खाली होत गेलेला आहे आणि जिल्हा प्रमुख म्हणून कोणत्याही पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय न ठेवता आणि कोणत्याही पदाधिकाऱ्यांना बोलवता कुठेही न बोलवता वरिष्ठ आल्यानंतर तर स्वतः स्वतःच तिथे जायचं आणि त्या त्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना स्वतःच एक वलय तयार करायचं अशा पद्धतीचं काम करत राहिलेत आणि ज्या पद्धतीनं युवासेनेचे सर्व पदाधिकारी आज विरोध करत आहेत ही कुठंतरी मनात खंत होती आणि आज आमचे वरिष्ठ आल्यामुळे विपुलजी पिंगळे साहेब आल्यामुळे ही खदखद आज बाहेर पडलेली आहे आणि या खदखदीला जबाबदार चालू जिल्हा प्रमुख असतील आणि या सगळ्या जो काही रोष आहे तो चालू जिल्हा प्रमुखांच्या कार्यावरती आहे. तुमच्या बॅनर जे आहेत ते निषेधाचे आहेत त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये हप्तेखोरीचा एक आरोप लावण्यात आलेला आहे. नेमका काय हप्तेखोरीचा? माझ्या बातमी प्रमाणात आम्हाला पण माहिती मिळालेली आहे की हॉस्पिटलमध्ये जाऊन दंपाजी केली आणि पेशंट वगैरे घरी घेऊन गेले, हॉस्पिटलच्या बिलांना भरता घेऊन गेलेले आहेत. अशा प्रकारचे भरपूर घटना घडलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे आणि कुठेतरी पक्षाला अशा पद्धतीने मनीष, आज युवासेनेची बैठक आहे, आपण जिल्हा प्रमुख आहेत, आपल्यावर आता समोरच्या एका आपल्यातलीच कार्यकर्त्यांनी आरोप केलेले आहेत, नेमका त्या आरोपाला आपलं काय उत्तर असणार? माझे सर्व शिवसैनिकांना आणि माझ्या युवासैनिकांना एवढंच सांगायचं आहे की शिवसेनेमध्ये बाळासाहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मंत्रीपदापर्यंत आपल्या सोलापूरला साथ दिलेली आहे. शिवसैनिकांमध्ये सामान्य माणूस कधी पण जिल्हा प्रमुख पदापर्यंत पोहोचतो. आज सोलापूरमध्ये आपण अनेक वर्षापासून बघितलेलं आहे की सामान्य माणूस आमदार झाला, मंत्री झाला की त्याला त्रास दिला जातो आणि त्यातून पक्षातून कसं बाहेर काढता येतं. एक ठराविक नाव घेऊन तुम्हाला सांगतो, बर्डे वानकर ह्या लोकांनी आतापर्यंत स्वतःचं साम्राज्य कसं वाढेल, स्वतःच्या घरातली कशी पदं मिळतील, स्वतःचा भाऊ वडील काका यांना कशी पदं मिळतील यासाठी पक्ष एका बांधून ठेवलेलं आहे. माझ्या इथं असलेला प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक जाती धर्मातला सामान्यातला सामान्य एकाचाही बाप इथं कुठलाही आमदार नाही, एकाचाही वडील काका कोणी राजकारणात नाहीत. माझ्या पाठीशी सामान्य पदाधिकारी आहेत आणि या सामान्य पदाधिकाऱ्यांचा विरोध करण्यासाठी या घराणेशाहीतल्या पदाधिकारी हा प्रकार करतायत. मनीषांना तू मागे पडो, हम तुम्हारे साथ है. मनीषांना तू मागे पडो, हम तुम्हारे साथ है. कुणाचा? शिवसेनेचा. आदित्य साहेब तू मागे पडो, हम तुम्हारे साथ है. हा जो काय तुम्हाला विरोध दिसतोय आज, हा फक्त एका सामान्य घरातल्या माझ्यासारख्याला आदित्य साहेबांनी जिल्हा प्रमुख पद दिलं. जिल्हा प्रमुख पद दिल्याच्या नंतर आपण अनेक ग्रामपंचायत निवडून आल्या, यांच्या वैयक्तिक हितसंबंध हे कुठेतरी यांच्या संपुष्टात आले. आजपर्यंत वेगळ्या पक्षाला मॅनेज असणारे जिल्हा प्रमुख यांचा हा केलेला कारनामा आहे. वास्तविक पाहता आज जी बैठक आहे ती विपुलजी पिंगळे साहेब राज्य विस्तारक आहेत, आढावा घेऊन वरिष्ठांकडे याबद्दल माहिती देणार होते. नवीन पदाधिकारी हे गेले कित्येक दिवस निवडले गेले नाहीत. ह्या गटबाजीमध्ये, शिवसेनेमध्ये जी गटबाजी आहे ती कुठेतरी युवासेनेमध्ये दिसू नये असा छोटासा प्रयत्न करत असताना सामान्य शिवसैनिकाला अशा पद्धतीनं बाकीच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा युवासेनेमध्ये होणारा हस्तक्षेप हा तुम्हाला दिसून आलेला आहे. वानकर आणि बर्डे आपण नाव घेतलेलं आहे, बर्डे म्हटल्यानंतर पुरुषोत्तम बर्डे, वानकर एक नाव घेतलं, तुम्ही नेमके कुठले वानकर? तेच मला प्रश्न पडलेला आहे. प्रत्येक वेळेस या नागरिकांना हाच प्रश्न पडतो की एकाच घरामध्ये किती पदं असली पाहिजे. एका घरामध्ये पद दिल्यामुळे हा सगळा गोंधळ होतो. जिल्हा प्रमुख देखील तुम्हालाच पाहिजे आणि सामान्य माणसाला मी पद देण्यासाठी प्रयत्न करतो. हा विरोध जो आहे तो फक्त सामान्य माणसाला पद देतोय, सामान्य माणसाला संधी हा मनीष काळजे देतोय. या मनीष काळजेला कशा पद्धतीने संपवण्यात येईल? याआधी शिवशरण पाटील असतील, याआधी रतिकांत पाटील असतील, याआधी उत्तमराज खंदारे असतील, शिवसेनेमध्ये जे जे सामान्य मधून आमदार झाले, सामान्य मधून जिल्हा प्रमुख झाले यांना संपवण्याचा घाट ह्या दोन व्यक्तींनी केला. आता पण हेच लोक अशाच पद्धतीने मला संपवण्याचा प्रयत्न करतात. पण माझ्या पार्टीशी आदित्यजी ठाकरे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आमचे संपर्क तानाजी सावंत साहेब यांचा आशीर्वाद आहे. मी पक्षाचं काम करतोय आणि सामान्य म्हणून पक्षाचं कायम काम करत राहील. पद हे शिवसैनिकासाठी, शिवसैनिक सगळ्यात मोठं पद आहे. मला पद मिळालेलं आहे, मी कुणाच्याही आशीर्वादाने पद घेतलेलं नाही. मी शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख पदापर्यंत आज तुमच्या समोर उभा आहे. यामुळे यांना जो काय त्रास होतोय की भविष्यामध्ये माझा प्रत्येक सामान्याला मी कुठेतरी शिवसेनेचा तिकीट मागेन, महापालिकेमध्ये सामान्य युवक महापालिकेमध्ये नेतृत्व करेल आणि आपली घराणेशाही संपल, आपला भाऊ निवडून येणार नाही, आपला वडील निवडून येणार नाही, याची जी काय कळकळ पोटामध्ये आहे ती खदखद तुम्हाला दिसून आली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे आणि शिवसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्यावर तुमचे थेट आरोप आहेत? हो, 100% त्यांच्यावर थेट आरोप आहे. हा जो काय प्रकार आहे हा त्यांच्या सांगण्यावरून होत आहे. बर्डे आणि वानकरच्या हो, एका घरात किती पद आहे तुम्ही काय म्हणता? या संदर्भात सांगायचं झालं तर जिल्हा प्रमुख देखील शिवसेनेचं त्यांच्या घरामध्ये दिलं जातं, शहराध्यक्षही दिलं जातं आणि पाहुणे रावळे हे राजकारण करत शिवसेना कशी अडचणीत आणण्यात येईल 10-15 वर्षांमध्ये दाखवून दिलेलं आहे. ह्या सामान्य, याच सर्व जाती धर्मातल्या सामान्य पदाधिकाऱ्यांच्या जीवावरती शिवसेनेचे 3 ते 4 आमदार होते. या जिल्हा प्रमुखांनी जाणून बुजून त्या आमदारांना पक्षातून कसं बाहेर जातील आणि आज मनीषवरती कशा पद्धतीने आरोप केल्यावर मनीष पक्षातून बाहेर जाईल. पण आज तुमच्या माध्यमातून मला त्यांचा इशारा आहे,
माझं पद असेल नसेल मला आदित्य साहेब जी जबाबदारी देतील ती पार पाडेन। शिवसैनिक म्हणून कायम शिवसेनेसोबत असेल। तुमच्यासारखी कधीही पक्षाशी गद्दारी कधीही माझ्या हातून होणार नाही। शिवसैनिक हा कसा असला पाहिजे तर माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकासाठी असला असेल। माझा एकही शिवसैनिक मनीष काळजेंची बाजू घेणार नाही, पण शिवसेनेची बाजू घेईल, युवासेनेची बाजू घेईल। लिंगायत विरुद्ध मराठा हा वाद वाटतं का तुम्हाला? मी एकटा लिंगायत बद्दल बोलणार नाही, पण मराठा बद्दलही बोलणार नाही, पण ह्या जे दोन जिल्हा प्रमुख आहेत ह्यांच्या जातीबद्दल मी बोलणार नाही, पण ज्या काही 18 पगड जाती आहेत ह्या 18 पगड जातीवर ह्या दोन लोकांनी प्रत्येक वेळेस अन्याय केलेला आहे, हे साख्या जिल्ह्याला नव्हे महाराष्ट्राला आता कळून चुकलं। आज विपुल पिंगळे सोलापूरमध्ये आहेत, आपण बैठकीला आता असणार आहे, काय त्यांच्यासमोर आपण आपली भूमिका मांडणार आहे? मी आज जी बैठक होती ती आम्ही सर्व पदाधिकारी या पद्धतीचं जे काय त्यांनी चुकीचा प्रकार केलेला आहे याचा सर्वजण निषेध करून सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब आणि सन्माननीय आमचे वरुणजी सरदेसाई यांच्या कानावर घालू। सदरील बघायला गेलं तर आज शिवसेनेचा या युवासेनेच्या बैठकीमध्ये शिवसेनेचा जो काही हस्तक्षेप होतोय, युवासेनेतून एखादा युवक पुढे येऊ नये, येत्या 6 महिन्यामध्ये महापालिकेत हे तिकीट मागू नये, याचा हा प्रकार आहे।